आणि अवकाळीने नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक झोडपून काढले। पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। कांदा पिकाला अवकाळीचा मोठा फटका बसलाय आणि नाशिक मधल्या 18346 हेक्टरवरच्या कांद्याचं नुकसान झाले। कांद्या खालोखाल डाळींब, द्राक्ष आणि भाजीपाला यालाही मोठा फटका बसलाय। एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यातून सावरत उभारी घ्यायची कशी, हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे। अवकाळीने नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक झोडपले। पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। कांदा पिकाला अवकाळीचा सगळ्यात जास्त फटका बसला असून नाशिक मधल्या तब्बल 18346 हेक्टरवरच्या कांद्याचं नुकसान झाले। कांद्याखालोखाल डाळींब, द्राक्ष आणि भाजीपाल्यालाही मोठा फटका बसलाय। एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यातून सावरत उभारी घ्यायची कशी, हा प्रश्न बळीराजा समोर आहे। पूर्ण नुकसान म्हणजे चालू वर्ष आम्हाला वाटत होतं का कांद्याला भाव योग्य भेटल, कांद्याला तर भाव भेटतच नाही, 8-9 रुपये किलो। मग ते काय आता सरकार तर काय आता नुकसान देईल तर काय ते आता आपण नाही सांगू शकत, बरोबर नाही। कांद्याला आधीच भाव मिळत नसल्याने बैराजा हा संकटात सापडला आहे, तो हतबल झालेला आहे आणि त्यात या अवकाळीचा मोठा फटका आता कांद्याला देखील मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसात जो पाऊस झालेला आहे त्याचा सर्वाधिक फटका हा कांदा या पिकाला बसला आहे। पेठ तालुक्यात आपण ही जर दृश्य बघितली तर अवकाळी पाऊस होऊन खरं तर 2 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही शेतात पाणीच पाणी हे बघायला मिळत आहेत। कांद्याचं पीक हे पूर्णतः झोपलेलं आहे। परिस्थिती कांद्याची आम्ही समोर बघत आहोत, पूर्ण नुकसान झाले। आता पूर्ण नुकसान म्हणजे चालू वर्ष आम्हाला वाटत होतं का कांद्याला भाव योग्य भेटल, कांद्याला तर भाव भेटतच नाही, 8-9 रुपये किलो। आता चालू वर्ष आम्हाला वाटत होता भरपूर म्हणजे भाव थोडाफार भेटणार, पण पाऊस पडल्यामुळं जर समजायचं अशी नुकसान झाल्यावर काय ते नुकसान झाल्यावर आता ते काय आम्हाला तर ते काहीच नाही, याचं तर समजायचं काहीच भेटणारच नाही, पूर्ण समजायचा सडूनच गेला तो। आता वादळ तर झालाच पण आम्ही इथंच होतो तर तुम्हाला काही सांगू, कमीत कमी लहान लहान पक्षी पण मरून गेलं, ते गारांचे याच्याने लहान लहान पक्षी पण मरून गेलं, काहीच नाही राहिलं। मग ते काय आता सरकार तर काय आता नुकसान देईल तर काय ते आता आपण नाही सांगू शकत, बरोबर नाही। काबाड कष्ट करत रात्रंदिवस मेहनत घेत खरं तर हा कांदा याने पिकवला होता, मात्र अशा प्रकारे आता कांद्याला फटका बसलेला आहे, नुकसान हे झालेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमुळे खरं तर बळीराजा हा कुठेतरी आता हतबल झाल्याचं दिसून येते। कॅमेरामन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, पेठ, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।